Hello guys, welcome to EPD educational. काहीच एम एस सेट आणि यूजीसी नेट यामधील पेपर फर्स्ट असतो तो सर्वांसाठी कॉमन असतो या पेपर फर्स्ट संदर्भात एक अपडेट आहे आपल्या अपडेट आहे क्रॅश कोर्स संदर्भात यामध्ये आपण पाहणार आहोत जो पेपर फर्स्टचा क्रॅश कोर्स आहे याची नेक्स्ट स्ट्रॅटेजी आपली काय असेल कुठला टॉपिक आपण पाहणार आहोत संदर्भात संपूर्ण डिस्कशन या लेसनमध्ये करणार आहोत तर काहीच त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट सेट आणि पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला जॉईन करा तिथे सर्व अपडेट प्रोव्हाइड केले जातात तर काहीच टाईम वेस्ट न करता काय आहे आपली स्ट्रॅटेजी ती पाहूया हे पहा हा आपला पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस आहे एम एस सेट प्लस सी नेट दोघांनाही सेम पी डीएफ आहे थोडाही डिफरंट नाही आहे पूर्णपणे से सिलेबस सेम आहे फक्त फरक इतकाच असतो एम एस सेट थोडासा सोपा असतो आणि यूजी नेट थोडासा अवघड असतो सोपा अवघड असतो असंही म्हणता येणार नाही फक्त इतकंच आहे की एम एस एट एक्झामचे जे क्वेश्चन असतात ना सिम्पल क्वेश्चन असतात टाईम कन्झ्युमिंग नसतात तुम्ही इझिली ते क्वेश्चन वाचून लगेच आन्सर टिक करू शकता फक्त यूजी सिनेटला टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन असतात म्हणजे क्वेश्चन थोडासा मोठा असतो त्यामुळे टाईम जास्त लागतो नाही तर लेवल इतके काही वेगळी नाही दोघांचेही क्वेशन सेम लेवलचेच असतात ठीक आहे आता फर्स्ट जो आहे आपला टॉपिक युनिट नंबर फर्स्ट टीचिंग ॲप्टिट्यूड हा आपण पूर्णपणे कम्प्लीट केला आहे टोटल दहा ते बारा लेक्चरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी हा पाहिला नसेल त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये प्ले गेल्यानंतर टीचिंग ॲप्टिट्यूड क्रॅश कोर्स या नावाने तुम्हाला फोल्डर दिसेल त्यामध्ये टोटल जे बारा ते तेरा लेक्चर्स आहेत क्रॅश कोर्सचे ते तिथं अवेलेबल केलेले आहेत ते लेक्चर पाहिल्यानंतर टीचिंग ॲप्टिट्यूडची कुठली कन्सेप्ट तुमची पेंडिंग राहणार नाही याची तुम्हाला खात्री देतो नेक्स्ट आपण पाहिलं होतं रिसर्च ॲप्टिट्यूड हा देखील आपण पूर्णपणे कम्प्लीट त्याची पूर्णपणे प्रोसेस आपल्या प्ले तिथं सर्व लेक्चर अवेलेबल आहेत कॉम्प्रेन्शन हा आपण पाहिलेला नाहीये यावर फक्त तुम्हाला एक दोन लेक्चर मी प्रोव्हाइड करणार आहे कारण हा जो टॉपिक आहे ना तो पूर्णपणे प्रॅक्टिस जास्त घालणार तितका तुम्हाला कॉम्प्रेन्शन टॉपिक सोपा आहे आणि यामध्ये एक ट्रिक सांगतो जो नेट आणि सीट जो एक्झाम आहे त्यामध्ये दोन कॉम्प्रिएन्शन असतात म्हणजे बेसिकली दोन पॅसेस दिलेले असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल एम एस सेट असेल तरी तो तुम्हाला पॅसेज कसा असतो इंग्लिश प्लस मराठीमध्ये असतो आणि यूजीसी नेट असेल तर यामध्ये इंग्लिश प्लस हिंदीमध्ये पॅसेज असतो आता फॉर एक्झाम्पल हा पॅसेज आहे इंग्लिशमधला ठीक आहे इंग्लिशमधला पॅसेज आहे आणि त्याच्यातला पाच क्वेश्चन आहे त्याचा आन्सर ए हे राईट आहे मी काय सांगितलं इंग्लिश लँग्वेजचा पॅसेज आहे त्याचा क्वेश्चन नंबर पाच आहे त्याचा ऑप्शन ए हे राईट आहे त्याच्यातील सहा नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन बी हे राईट आहे तर सेम आन्सर हे मराठी भाषेचे देखील असतात म्हणजेच मराठी पॅशेज जरी वेगळा असला तरी त्याचे देखील पाच नंबरचे क्वेश्चनचं ऑप्शन ए हेच राईट असणार आणि सहा नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन बीच हेच राईट असणार म्हणजे लक्षात घ्या पॅसेज जरी वेगळे असले तरी आन्सर जे आहे ना आन्सर की मधील ते एकच असतं दोघांचाही मग यासाठी एक ट्रिक अशी आहे की इन केस पॅसेजमध्ये टोटल पाच क्वेश्चन आहेत फॉर एक्झाम्पल एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे तुम्हाला इंग्लिशमधून पॅसेस व्यवस्थित कळतोय तुम्ही एक नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर शोधलं दुसऱ्या शोधलं तिसऱ्या पण शोधलं तीन क्वेश्चनचे आन्सर शोधले पण इंग्लिशमधून पॅसेज वाचत असताना चौथा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित कळत नाही आणि त्याचा आन्सरही सापडत नाही अशा वेळेस तुम्ही मराठीतला पॅसेज वाचायचा आणि त्याच्यातील जो चौथा नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर कुठला राईट आहे ते काढायचं आणि ते जरी मार्क केलं तिथं जर बी असेल तर इंग्लिशचं पण आन्सर बीच असते लक्षात ठेवा म्हणजे आन्सर की मध्ये आन्सर सेम असतात फक्त पॅसेज वेगळा असतो या संदर्भात पार पूर्णपणे डिटेल माहिती तुम्हाला सांगणारच आहे पुन्हा आता फक्त आपण स्ट्रॅटेजी पाहतोय म्हणून थोडंसं शॉर्टमध्ये सांगितलंय जो आपण कॉम्प्रेहेशनचं लेक्चर पाहू त्यावर तुम्हाला सर्व ट्रिक आहे ते सांगणारच आहे म्हणजे पुन्हाल इथून तुमचे पाचपैकी पाच क्वेश्चन कशा प्रकारे बरोबर येतील या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे नेक्स्ट कम्युनिकेशन जो कम्युनिकेशन हा आपला टॉपिक आहे तो पूर्णपणे आपण डिस्कशन केलेला आहे यावर देखील मी दहा ते बारा लेक्चर प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यामध्ये कम्युनिकेशन इंटर आपण संपवलेला आहे याची देखील सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये भेटेल नेक्स्ट आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ऍप्टीट्यूड हा आपला पेंडिंग आहे त्यानंतर लॉजिकल रिझनिंग हा देखील पेंडिंग आहे तुम्हाला लॉजिकल रिझनिंग बाबत एक माहिती सांगाल की लॉजिकल रिझनिंग मध्ये दोन हजार अठरा नंतर ठीक आहे काय होते टोटल पाच क्वेश्चन असतात प्रत्येक युनिटवर म्हणजे दहा मिनिट असतात प्रत्येकवर पाच इज युजिकल टू पन्नास क्वेश्चन पेपर फर्स्टचे होतात त्यातील लॉजिकल रिझनिंगवर जे पाच क्वेश्चन असतात त्यातील दोन क्वेशन हे इंडियन लॉजिक एका टॉपिकवर असतात म्हणून इंडियन लॉजिक आपण योग्य प्रकारे अभ्यास करणार आहोत कारण त्याला वेटेज खूप जास्त आहे आणि बाकी तीन जे क्वेश्चन राहतात ते लॉजिकल रिझनिंगचे राहतात ठीक आहे त्यातील इंडियन लॉजिकवर हंड्रेड अँड टेन पर्सेंट दोन क्वेश्चन येतातच मिनिमम तर ते आपण पाहणारच आहोत नेक्स्ट आहे डाटा इंटरप्रिटेशन हा आपला पूर्णपणे पेंडिंग आहे एम एस सीटला डायरेक्टली डी आय येत नाही डीआय येत नाही म्हणजे काय तर दोन क्वेश्चनचा वेगळा डी आय असतो दोन क्वेश्चनचा वेगळा डी आय असतो आणि एका क्वेश्चनचा वेगळा डी आय असतो एम एस सेटलाच असतं पण यू जी सीनेटला टोटल पाच क्वेश्चनचा एकच डी आय दिलेला असतो म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन दिलेलं असतं ठीक आहे या संदर्भात देखील आपण पाहणार आहोत डिस्कशन करणारच आहोत नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आता हा टॉपिक सर्वात सोपा आहे यामध्ये एक क्वेश्चन कॉम्प्युटरच्या मेमरीवर येतो दुसरा क्वेश्चन फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्मवर असतो आणि तिसरा क्वेश्चन कॉम्प्युटरच्या जनरेशनवर असतो तर बेसिकली हे तीन चार जे क्वेश्चन आहेत ना आय सी टीमधील म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमधील हे जे टॉपिक आपल्याला हंड्रेड पर्सेंट माहिती की क्वेश्चन येतात कोणून ते टॉपिक आपण व्यवस्थित पाहणार आहोत हा देखील आपला टॉपिक पूर्णपणे पेंडिंग आहे त्यानंतर पीपल डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंट हा टॉपिक आपण पूर्णपणे कवर केला आहे टोटल आठ ते नऊ लेक्चरमध्ये याचे काही प्रिवियस इयरचे क्वेश्चन आहेत ते आपण सर्व दहाचे दहा युनिट झाल्यानंतर पाहणार आहोत ठीक आहे म्हणजे टोटल दहा युनिट आहेत हे दहा युनिट संपल्यानंतर प्रत्येक युनिटचे आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहणारच आहोत ठीक आहे पण टोटल एक हजार तरी एम सी क्वेश्चन मी प्रोवाईड करेल नेक्स्ट आहे हायर एज्युकेशन सिस्टीम हा देखील आपला टॉपिक पूर्णपणे पेंडिंग आहे तर टोटल दहा युनिट आहे त्याच्यातील चार युनिट आपण पूर्णपणे डिस्कशन केलेले आहे ते कोणते टीचिंग ऍप्टिट्यूड रिसर्च ऍप्टिट्यूड कम्युनिकेशन आणि पीपल डेव्हलपमेंटमेंट हे चार युनिट आपले कम्प कंप्लीट झालेले आहे टोटल सहा युनिट आपले पेंडिंग आहे सहा युनिट जे पेंडिंग आहे त्यापैकी जो आठ नंबरचा आपला युनिट आहे सी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा युनिट आपण उद्यापासून सुरू करत आहोत म्हणजे पीपल डेव्हलपमेंट इन इन्वयरमेंट हा आपला चार नंबरचा युनिट आपण डिस्कशन केलेलं आहे त्यानंतर आय सी टी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा युनिट सुरू करत आहोत हा युनिट झाल्यानंतर हायर एज्युकेशन हा युनिट आपण पाहणार आहोत ठीक आहे हायर एज्युकेशन झाल्यानंतर कुठला टॉपिक आपण डिस्कशन करणार आहे ते तुम्हाला नंतर सांगाल फक्त आपला पुढचा सिक्वेन्स काय असेल पहिलं आय सी टी त्यानंतर हायर एज्युकेशन आणि लक्षात ठेवा एक्झाम कधीही येऊ तुम्हाला कॉम्प्रिएन्शन असेल किंवा डी आय असेल याची प्रॅक्टिस थोडीशी करत राहायचं आहे कारण हे गोष्टी अशा आहेत की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे तुम्ही त्याची जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्हाला ते सोपं जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही कुठेतरी परफेक्शन मिळवणार आहे तर काहीच हे जे दोन टॉपिक आहे पुन्हा सांगाल कॉम्प्रेन्शन आणि डाटा इंटरप्रिटेशन याची प्रॅक्टिस तुम्ही जेवढी करताल तेवढं तुम्हाला ते सोपं जाईल कोणत्याही एज्युकेटरने कितीही शिकवलं तरी तुम्हाला प्रॅक्टिसनेच हे एक्झाम्पल येणार आहेत ठीक आहे याच्या ट्रिक वगैरे आहे त्यामुळे सांगणारच आहे तुम्हाला पण तुम्ही स्वतः प्रॅक्टिस याची करणं गरजेचं आहे आता डी आयचं ठीक आहे तुम्हाला मॅथ व्यवस्थित जमत नसेल एखाद्याला पण कॉम्प्रिहेशन हे फक्त वाचायचं आहे वाचून तुमचा स्पीड वाढतो स्पीड वाढल्यामुळे तुमचा टाईम तिथं वाचतो लक्षात ठेवा जे कॉम्प्रेन्शन आहे त्यामध्ये कमीत कमी एक तरी पॅसेज रोज सोडवाच कमीत कमी एक म्हणतोय मी जास्त सोडवले नाही तरी चालेल कमीत कमी एक, एक एक्झाम येऊपर्यंत रोज सोडवा तुमचे दहा मार्क इथून सिक्युर होतील लक्षात ठेवा कॉम्पिटिशनमध्ये तर काहीच हे सुद्धा अपडेट आपण आय सी टी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा युनिट नंबर आपला आपल्यानुसार युनिट आपला पाचवा सुरू करणार आहोत सिलेबसमध्ये युनिट नंबर हा आठ आहे ठीक आहे पण आपला पाचवा होईल आणि त्यानंतर सहावा आपण कोणता तर पी हायर एज्युकेशन हा आपण सुरू करणार आहे म्हणजे सहा युनिट झाल्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी काय असेल ते तुम्हाला सांगालच आणि आपण प्रयत्न करणार आहे की एक्झाम पूर्णपणे सुरू होण्याच्या आधी दोन वीक आधी आपला पूर्णपणे सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे आणि कारण त्यानंतर आपल्याला काही प्रिव्हियस इयरचे एमसी कुज आहेत ते आपल्याला सुरू करायचे एम सी मी एका लेक्चरमध्ये कमीत कमी पन्नाससाठी डिस्कशन करणार आहे म्हणजे कसं होईल एक्झाम जवळ आल्यानंतर जेवढे जास्त एम सी क्यूज सड होता तेवढं तुमचा जास्त स्कोर वाढणार आहे ठीक आहे तर काहीच हे छोटंसं अपडेट होतं क्वेरी असेल कॅश कोर्स संदर्भात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच